मोदी साहेब म्हणतात हर घर तिरंगा व्हायला पाहिजे, का नाही होणार? हर घर तिरंगाच नाही तर प्रत्येक शेतामध्ये तुम्हाला तिरंगा दिसेल. फक्त शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा हक्क तुम्ही त्याला द्या, कारण दोन जवानांमुळे हा देश चालतो, किसान आणि जवान. आज जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये जेवढे प्रॉडक्ट आहेत खाण्यासाठी यूज होणारे, तेवढे प्रॉडक्ट शेतकरी पिकवतो तेव्हा बनतात. आणि जे कंपन्या प्रॉडक्ट बनवतात त्या कंपन्या त्यांच्यावर MRP टाकूनच विकतात, पण शेतकरी कधीच MRP टाकून विकत नाही, कारण की त्याला हक्क नाही आहे ना. आणि विचार करा जरा, जर शेतकऱ्याने शेती पिकवलीच नाही तर कुठलं MRP पडणार आहे, कुठले समजा कंपन्या चालणार आहेत. फक्त मोदी साहेबांना एकच विनंती आहे, शेतकरी चालतोय म्हणून हा देश चालतोय. जर शेतकरी जर संपला ना तर हा देशसुद्धा चालणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा जेवढा हक्क आहे ना तेवढा त्या शेतकऱ्याला देत जा, कारण की शेतकऱ्याचं जीवन त्याच्यावर आहे आणि हा देशसुद्धा शेतकऱ्यावरच अवलंबून आहे. व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. शेतकऱ्याचा हक्क शेतकऱ्याला भेटलाच पाहिजे.